बाहेर काय हरकत ना, येऊ ना बाहेर, येऊ ना, या मॅडम बाहेर, चलो या 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 बाहेर या। हाँ या इकडे येताना म्हणा मॅडम, ना नकार कोणाशी बोलू आता, फायनल करून घ्यायचं का? हाँ काय झालं, कुठे पेशंट? हाँ आता परत एकदा आपण नाशिक रोडच्या एका हॉस्पिटलमध्ये आहोत। हाँ वन सेकंड, आता यांचं बिल झालंय जवळजवळ 26,782 रुपये अमाऊंट झूम, 26,782 रुपये। ही सगळी जी लिस्ट आहे ही मी माझ्या मित्राच्या मेडिकलमध्ये दाखवली, तर त्यांचं असं म्हणणं आहे ही लिस्ट पूर्ण टोटल 6,000 ते देत आहे, सेम कंपनी। वा 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 वा, टाळ्या वाजवा सगळ्यांनी टाळ्या, सेम सेम 20,000 रुपये फक्त मेडिकल मध्ये लूट आहे। हा हा आता तुम्ही मला सांगा, असं आता तुम्ही मला सांगा 26,000 आणि कुठे आणि 6,000 कुठे, म्हणजे 20,000 घोळ आला की नाही? हा वारंवार 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 आम्ही सगळं हेच करत बसणार का? थोडंसं तुम्ही तुमचंही पाऊल टाका ना पुढे, स्वतःहून विचारा एवढे पैसे तुम्ही घेता कसले, हा आपल्या कष्टाचे आपल्या घामाचा पैसा आपण त्यांना देतोय, तर थोडी विचारपूस करायला हवी की नाही? हा जर तुमचे फ्री ऑफ कॉस्ट आले असतील, अतिरिक्त झाले असतील, तर मग ते गोरगरिबांना लावा, वेस्ट ऑफ घालवू नका। 26,782 ही खूप मोठी अमाऊंट आहे, एखाद्याचा महिन्याचा पगार असतो, मोलमजुरी एखाद्याची असते, तुम्ही हा नीट विचार करा। आणि नॉर्मली आता बोलायचं झालं तर त्या मला म्हणतात की मी फक्त इंजेक्शनचे पैसे घेते, बाकीचे पैसे घेत नाही, तुम्ही फक्त इंजेक्शनचे पैसे द्या मी पेशंटला डिस्चार्ज करून देते। आता मी त्यांना स्वतःहून सांगते की आम्ही पेशंटला घेऊनही जातो, तुम्हाला वाटलं तर तुम्ही पोलीस केस करा, मग काय असेल आम्ही ते लिगली तुम्हाला उत्तर देतो। ओके डन, लिगली नाही त्यांना केस माहीत नाहीये पूर्ण झालंय का सेटल? काय अडचण नाही, केस सुटली, नातेवाईकांची काही तक्रार, मेडिकल चौके झालं सेटल, तुमची तक्रार नाही आता। अशा पद्धतीनं ज्या वेळेला लाईव्ह सुरू होत, हा बोला बोला सक्सेस। बघा आता असं बोलल्यानंतर किती किती विचित्रपणा, लाईव्ह दाखवल्यानंतर 26,000 कमी करून 6,000 बिल सेटल करतात, थुकलं पाहिजे की नाही? मला